नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान, ग्रामपंचायत नारायणगाव व बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तसेच वारवाडी येथील गणपीरबाबा डोंगर पायथ्याजवळील रामकृष्ण टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, मोहित ढमाले, शरद चौधरी, अनंतराव चौगुले, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पायमोडे, गटविकास अधिकारी सचिन सुर्वे, वनक्षेत्रपाल सचिन सूर्यवंशी, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, डॉक्टर संदीप डोळे, डॉक्टर पिंकी कथे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे, डॉक्टर साबळे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उपसरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदान शिबिर, सर्वरोग तपासणी शिबिर, नेत्र शिबिर तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. याशिवाय ग्रामस्थांचे आयुष्यमान भारत कार्ड देखील काढण्यात आले. या शिबिरासाठी पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, त्याचप्रमाणे आशाताई बुचके, योगेश पाटे, संतोष नाना खैरे, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूया, महाराष्ट्र शासनाने सर्वांना आवाहन केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनी उपलब्ध आहेत, विशेषतः वनक्षेत्र असेल, शासकीय गायरान असेल, त्या ठिकाणी भारतीय प्रजातीची झाडं लावून त्यांचं संगोपन केलं पाहिजे, जेणेकरून आपण ज्या पर्यावरणाकडे आता सध्या सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम होऊ शकेल. माझं नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या कामाचा स्वीकार केल्याबद्दल, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना या दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी राहिलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला वृक्षारोपणाचं काम आणि त्याच्या संगोपनाचं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे. कारण या क्षेत्राचं क्षेत्रफळ जे आहे मला वाटतं शेकडो हेक्टरमध्ये असेल आणि एका वर्षाने हे पूर्ण होणारं काम नाही आहे, अनेक वर्ष आपल्याला करावं लागेल. तेव्हा आत्ताची ही विदेशी प्रजातीची जी झाडं आहेत, ग्लेरिसिडी असेल, सुभाबुळ असेल, यांच्याऐवजी देशी प्रजातीची झाडं येतील, हा डोंगर पूर्वीच्या काळासारखा हिरवागार होईल आणि नारायणगावकरांना, वारुळवाडीकरांना शुद्ध हवेचा लाभ याच्यापासून निश्चितपणे होणार आहे. याच्यामध्ये फळाची झाडं पण त्यांनी लावलेली आहेत, लहान मुलं असतील किंवा इतर मंडळी असतील यांनाही या फळांचा लाभ होऊ शकेल. त्या निमित्ताने पशु पक्षी असतील तेही या भागामध्ये त्यांचं निवास वाढल्याशिवाय राहणार नाही. एक क्षेत्र आहे आणि एक हजार झाडं लागणार आहे इथं. सध्या कोणकोणते झाडं आपण लावणार इथं? सध्या चिंच आहे, आवळा आहे, त्याच्यानंतर रामफळ आहे, त्याच्यानंतर बोर आहे, जांभूळ आहे आणि असे कडुनिंब आहे, जे औषधी आणि फळांचे दोन्ही पण झाडांचं कॉम्बिनेशन आहे. आणि सर्व झाडं बघितले तर एक 10 ते 12 फुटाच्या उंचीचे आहे, त्यामुळे हे लगेच सेट होतील आणि नक्कीच जगतील. या वर्षी आपल्या क्षेत्रात किती, आपल्या कार्यक्षेत्रात किती एकर तुम्ही कव्हर करणार आहात? ह्या वर्षी जुन्नर वन परिषदामध्ये जवळपास 8-8.5 हजाराच्या पुढे झाडं लागवड झालेली आहे ऑलरेडी आणि अजून पण चालू आहे. आणि आपल्याकडे 50,000 रोपांची एक रोपवाटिका होती, तर ती आपण ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायतीला पण आपण मोफत त्याचा पुरवठा केलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी MSCB ची लाईन गेली त्या ठिकाणी आपले काही असे झाडं वृक्षारोपण करतात, त्यांना तुम्ही आव्हान काय कराल? जी जी MSCB ची लाईन आणि कधी कधी झाडं तर दोन्ही एकमेकाला खेळल्यानंतर विजेचा काही प्रॉब्लेम ऍक्सिडेंट होऊ शकतो, तर त्यासाठी आपण मी MSCB च्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतो की तिथं झाड न तोडता तिथं एखादी पाईपलाईनचं वगैरे काही टाकू आपण, तर तसं करू आपण. त्याच्या खाली वृक्षारोपण केलं नाही पाहिजे. नारायणगाव वारुवाडी तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो की दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये पाहतो, देशामध्ये पाहतो, स्पर्धा अनेक प्रकारच्या असतात, पण विकासाची स्पर्धा ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेला न्याय देण्याची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीला काम करताना बळ मिळतं आणि आम्हालाही त्यांना साथ देताना जी जो आनंद मिळतो तो या ठिकाणी जेव्हा पदाधिकारी म्हणून आज जसे CO साहेब आलेले आहेत, BDO आहेत आणि सर्व वनविभागाने जो पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्याला झाडं लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली आणि आपल्याला वाटतं का हा डोंगर जाता येताना रस्त्यावरचं हवेवरचं आहे. आणि साहेबांनी सांगितलं की फळं झाडं पण आपण ठेवलं आहे पर्यावरणाचं संतुलन आणि महाराष्ट्रातलं पर्यावरण विरहित म्हणजे
विदूषित नाही, पर्यावरण नसणारं, पर्यावरण सांभाळणारं असं हे आता जुन्नर तालुका आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला सगळे तरुण आणि सगळी संस्था या ठिकाणी एकत्र येऊन काम करतात, निश्चितपणाने या ठिकाणी ह्या दोन्ही नारंगाव वरवडीने जो उपक्रम हाती घेतला आहे, जसं माझ्या गावात देखील 1,00,000 झाडं लावून ती जगवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला, आणि इथे देखील 5-6 वर्षापूर्वी बाबूभाऊ बरोबर ना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या डोंगरावर आपण वर नेऊन झाडं लावली आणि ते जगवण्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला, सर आता तर ही आणखी जवळ आहे. निश्चितपणाने वन विभागाने जमीन दिली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी देखील आमच्या ग्रामपंचायतीनं सपोर्ट केला, साथ दिली. शिवसाहेबांचा आणि ताईंचा आभार. मी अनेक दिवसापासून माग लागलो की शिवसाहेबांना घेऊन आणि खरं तर डीएफओंना पण आपण त्यासाठी आमंत्रित केलं होतं. अशा ह्या उपक्रमांना सातत्याने ग्रामपंचायत गेल्या 5-6 वर्षापासून आपण पाहत आहे की आपण काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना आपण फळझाडं दिली होती आणि आज त्याचं आपल्याला सगळ्यांना त्याची फळं चाखायला निश्चित स्वरूपात मिळतात. असंच एक उद्दिष्ट ठेवून की हे सगळं संपूर्ण ही ग्लेरिसिडिया की ज्याच्या खाली सर काहीच उगत नाही, मग इथं इतके वर्ष आम्ही चालायला येतोय, मला वाटत नाही एक साप सुद्धा आम्हाला कधी या इथं दृष्टीस पडला. म्हणायचा उद्देश काय की कोणत्याही प्रकारची जैवसृष्टी इथं त्या ग्लेरिसिडियामुळे डेव्हलप होत नाही. मग साहेबांशी बोलून, चव्हाण साहेबांशी बोलून इथली काही झाडं काढून एक नवीन प्रकारचा प्रयोग ग्रामपंचायतनी काही जागा घेऊन आपण वन खात्याने आपल्याला ती जागा उपलब्ध करून एक नवीन प्रकारचा प्रयोग करायचा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपात ही यावर्षी झाडं जगली तर पुढच्या वर्षी अजून काही ठिकाणी, म्हणजे झाडं वेगळी असतील, जागा वेगळी असतील, पण शिवसाहेबांना पुढच्या वर्षीसाठी मी आत्ताच निश्चित स्वरूपात आमंत्रित करतो. ग्रामपंचायत वारुवाडी असेल, ग्रामपंचायत नारायणगाव असेल, यांच्या माध्यमातून सातत्याने या तिकडीसाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वसामान्य तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सुद्धा मी आपल्या हे करतो की आवाहन करतो की आपण आपले वाढदिवस किंवा आपल्या काही ज्या गोष्टी घटना असतील आपल्या आनंदाच्या त्या इथे येऊन सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन हे दोन्ही प्रोजेक्ट आपले मार्गी लागतील आणि एक नारायणगाव वारुवाडी एक वेगळ्या प्रकारचं आदर्श गाव महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.